म्हणजे शेती डेव्हलप करण्यासाठी. हा, आणि यामध्ये एक म्हण अशी सांगेल, गावात पत, शेतात खत आणि घरात एक मत. बरोबर बरोबर, तोच खरा. हा, तो खरंच. मग हे सगळं माझं कुटुंब त्यामध्ये असल्यानंतर आम्हाला अशीची ऊर्जा मिळत. मग ते पठाण, त्यांनी यांचा नंबर दिला ह्या साहेबांचा, की तुम्ही यांच्याशी आमचे चिरंजीव आहेत ना इकडे, हित उभे आहेत ते. मग त्यांनी सांगितलं की आपल्याला जर शेती करायची असेल तर आपल्याला कोणीतरी मार्गदर्शक. त्यानंतर मग सूर्यवंशी साहेबांची माझी मुलाखत झाली आणि मग त्यांची कृष्ण टीम म्हणतोय. जसं सोदाम्याला कृष्ण, कृष्णाच्या भूमिकेत तुम्ही आहात आणि त्यामध्ये तुमची टीम आहे आणि मी एक त्याच्या माफ करा गुरुजी, भावनिक होतात आणि ते म्हणजे एक जुन्या विचारसरणीचे असल्यामुळे भावनिक होतात झटपट. तर गुरुजी, आता हा आनंदाचा क्षण आहे. इतक्या ह्या म्हणजे माळ रानात तुम्ही केली, इतक्या चांगल्या पैकी आणली, याच्यामध्ये तुमचं श्रेय, त्याचबरोबर तुमचे ते कामगार विश्वनाथ पाचरणे त्यांचंही श्रेय. आणि मला सांगायचं, मला एक म्हणायचं आहे की हिची लागवड, तुम्हाला लागवडीची तारीख सांगता येईल का? 2 ऑक्टोबर 2022. दोन ऑक्टोबर 2022. आणि आज आज किती तारीख आहे? 24 सप्टेंबर 2023. म्हणजे आता हा सगळा बगीचा तुमचा हार्वेस्टिंगला आलेला आहे आणि वन टाइम आलेला आहे, म्हणजे माग पुढं नाही आहे. साईज वगैरे कशी चांगल्या पैकी झाली तुम्ही या ग्रीन प्लॅनेटचे जे काही खतांचा वापर केलेला, मग याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे काही खत वापरलेत का? ग्रीन प्लॅनेटच्या विरुद्ध आम्ही दुसरे खतच नाही वापर. म्हणजे ग्रीन प्लॅनेट शिवाय तुम्ही दुसरे कुठल्या खतांचा वापर केलेला नाही? मग या आणि त्या खतांचं तुम्हाला मात्रा कशा दिल्या होत्या, म्हणजे जमिनीतून सोडायला स्प्रेला किती झाल्या आतापर्यंत? साधारणतः ग्रीन प्लॅनेटचा खर्च किती झाला असेल तुमचा? त्या खात्याचा असेल 50-60 हजार. 50-60 हजार. आणि क्षेत्र किती आहे सगळं? दीड एकराला साधारणतः 60-50 हजार खर्च झाला. आणि त्यामध्ये रासायनिक पण आहे, रासायनिकचा पण तुम्ही घेतलेला आहे ना काही? नाही का? ते कमी प्रमाणात, कमी प्रमाणामध्ये. हा, 10% कमी प्रमाणामध्ये. पण हे बरं. हा गुरुजी, आता ह्या घडाचा साधारणतः वजन किती असेल? 40 च्या पुढे वजन आहे. 40 किलोच्या पुढे 50 च्या आसपास याचं वजन आहे. आणि साधारणतः पूर्ण याच्यामध्ये अंदाज किती आहे की तुमचं किती टनापर्यंत माल निघेल? अंदाज आम्ही केलाय का, हे घराचं वजन 40 च्या पुढे एक बाजू, 24 झाड आहे, 50 ते 55 टन निघाला पाहिजे माल. म्हणजे चांगल्या पैकी चांगलं. आणि सध्या मार्केट चांगलं आहे, म्हणजे मार्केट 18 च्या पुढे मार्केट आहे, 18 रुपये किलो. गुरुजी,